नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सासवड ते जेजुरी पालखी महामार्गावर अपघाताची मालिका चालू। रासकळमाळ्यात एसटीला अपघात, 7 प्रवासी जखमी। सासवड जेजुरी पालखी महामार्गावर खळद तालुका पुरंदर नदीतील रासकळमाळा येथील अरुंद पुलावर जेजुरी कडून सासवडकडे जाणारी एसटी बस ही समोरून येणाऱ्या एसटी बसला वाचवण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत एसटी बस थेट कठड्यावर चढवली। या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले आहेत। जो ऍक्सिडेंट झाला गाडीचा तुमच्या, तुम्ही त्या गाडीमध्ये होतात, नक्की काय घटना घडली? आम्ही निरीवरनं त्याच गाडीला येत होतो, पंढरपूर स्वारगेट गाडीचा बोर्ड होता, त्या गाडीत आम्ही बसलो आणि साधारणपणे सासवडपासून 3 किलोमीटर अलीकडं असताना समोरून एक एसटी आली। ती एसटीला वाचवण्यासाठी ड्रायव्हरनं नाही तर समोर डॅश झाला असता अपघात, म्हणून गाडी साईडला घ्यायचा प्रयत्न केला ड्रायव्हरने, ती गाडी पुलाच्या कठड्याला अडकली। किती साधारण किती अंदाजे लोक असतील गाडीमध्ये? गाडीमध्ये साधारण 40-41 लोक होते। किती लोकांना जखमी झालेत किंवा किती लोकांना लागले काय? त्यातले जवळजवळ 20-25 लोकांना लागले। पहिली ज्या गाडी एसटीमध्ये काही कंडक्टर आणि ड्रायव्हरने काही पॅसेंजरला बसवून दिलं, ते पॅसेंजर काही सासवडला उतरले नाही, डायरेक्ट ते स्वारगेटला गेले आणि जे काही ॲम्ब्युलन्समध्ये आले ते मग इथं हे केले। गाडीमध्ये लोक बसवलेले त्या दुसऱ्या, त्या लोकांना कुठं हलवण्यात आले काय तुम्हाला कल्पना आहे का? कल्पना तशी म्हणजे पहिल्या एसटीतून तेच डायरेक्ट इथं कोण उतरलंच नाही, मी आणि दुसरे एक पॅसेंजर आम्ही दोघेच उतरलो, बाकी कसेच पुढे गेले स्वारगेटला। पण कंडक्टर आणि ड्रायव्हर म्हणजे हे दोघांनी म्हणजे प्रसंगावधान राखून पॅसेंजरना बाहेर काढण्यासाठी मदत केली, कारण ज्या बाजूनं उतर म्हणजे दरवाजा होता तो पूर्ण ब्लॉक झाला होता त्या कठड्याला अडकल्यामुळे, म्हणून मागच्या बाजूला जो दरवाजा असतो त्यातून ते बाहेर घेतले पॅसेंजर। सदरची चौकशी केली असता राजापूर आगाराची डेपोची ती गाडी असून ती गाडी पंढरपूर ते पुणे या मार्गावर धावत होती। जेजुरीपासून एक मला वाटतं 4-5 किलोमीटर अंतरावर म्हणजे रासकरमाळा आणि सासवडपासून 3 किलोमीटर अंतरावर सदरचं ठिकाण असून त्या ठिकाणी एकोणचाळीस प्रवासी होते। 39 पैकी 7 या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय पुरंदर म्हणजे पंचायत समितीच्या अधिकारामध्ये ते रुग्णालय आहे, त्या ठिकाणी 7 रुग्णांवर उपचार चालू आहेत। प्राथमिक स्वरूपाचे उपचार डॉक्टर राऊत म्हणून करत आहेत, म्हणजे जे असे सिरियस मॅटरमध्ये नाही आहेत, आणि बाकीचे जे हे होते ग्रामीण रुग्णालयातले काही लोक त्यांना सोडण्यात आलेलं आहे। दिनांक 18/7/2019 रोजी अंदाजे अर्ध्या ते पाऊण तासापूर्वी खळद नदी रासकरमाळा येथे एसटी पलटी झाली, त्या एसटीमधील 9 रुग्ण आपल्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालेले आहेत। तरी त्या रुग्णांवर आपल्या ग्रामीण रुग्णालय सासवड तालुका पुरंदर येथे उपचार सुरू आहे। त्यातील सिरियस वगैरे कोण आहे का? त्यात गंभीर कोणी नाही आहे, सर्वांना किरकोळ जखमा आहे, सर्वांवर आपण प्रथम उपचार करून आम्ही ऍडमिट केलेला आहे। फ्रॅक्चर वगैरे काही नाही ना? फ्रॅक्चर एका पेशंटचा आपण एक्स रे काढलेला आहे, तपासांती आपल्याला निष्पन्न मिळेल।